बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की रमा खाली गेलेली असताना निरंजन तिला खाली घ्यायला येतो आणि वर नेतो. आता आजच्या भागामध्ये सिद्धार्थ सकाळी सकाळी निरंजनच्या घरी येतो तेव्हा आई रडत रडत सिद्धार्थला रमाविषयी सांगायला लागते. इतक्यात निरंजन तिकडे येतो आणि तिला शांत करतो. तेव्हा आई हे असेच चालले आहे असे सिद्धार्थला रडत रडत सांगते. सिद्धार्थ तिला खिचडी बनवण्यासाठी आत पाठवतो. निरंजन सिद्धार्थला त्याच्या रूम मध्ये घेऊन जातो. दुसरीकडे मोनू एकटाच पायरीवर बसलेला असतो. तेव्हा उषा येऊन तिकडे त्याला आवाज देत राहते पण तो लक्षच देत नाही. नंतर ती त्याच्या हातात ते विचित्र चित्र बघते. ती ते रागाने घेते आणि फाडून फेकून देते. तेव्हा मोनू चिडून घरात जातो. ती त्याला आवाज देते तर तो मागे वळतो आणि दरवाजा आपोआप बंद होतो. उषा साठे काकूंकडे येऊन मोनूच्या विचित्र वागण्याविषयी त्यांना सांगते. काकू तिला त्याने दिलेला अंगारा त्याच्या कपाळाला लावायला सांगते व त्याच्या दप्तरातही ठेवायला सांगते. तेव्हा साठे काका पुन्हा ती मंगलच असल्याचे सांगतात. तिकडे सिद्धार्थ आणि निरंजन मंगल रमा आणि आई विषयी बोलत असतात. बोलता बोलता या सगळ्याला रमाचं वागणंच जबाबदार असल्याचं सांगतो. तेव्हा सिद्धार्थ तिथली एक डायरी उचलून तीच तिच्या विचित्र वागण्याचा खरा अर्थ सांगेन असं सांगतो. दुसरीकडे उषा आपल्या घरी येऊन परत बघते तर मोनूने संपूर्ण भिंतीवर ते विचित्र चित्र चिटकवलेले असतात. हे ती बघतच राहते. नंतर ती मोनूला आवाज देते तेव्हा मोनू मागे बघून चित्रामध्ये असलेल्यासारखे हावभाव करतो. ती रागाने हे सगळे चित्र काढून घेते आणि बाहेर नेते. इकडे रमा आपल्या खोलीत गाणे म्हणत असताना सिद्धार्थ तिकडे येतो. ती त्याला न बघताच डॉक्टर आलात म्हणते. ते बराच वेळ तिच्याविषयी बोलून झाल्यावर सिद्धार्थ तिला मला तुझ्याविषयी बऱ्याच गोष्टी कळाल्या असल्याचे तिला सांगतो. तो तिला ती डायरी देतो व तिला आठवत असलेल्या तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी तिला लिहायला सांगून तो निघून जातो. तेवढ्यात तिला काहीतरी होतं. ती वेगळाच विचार करू लागते. तिकडे उषा ते सगळे चित्र जळवण्यासाठी माचीसची काडी पेटवते. इथे रमा काहीतरी लिहिण्यासाठी पेन चालू करते. उषा तिकडे ते चित्र जळवते तर इकडे रमा काहीतरी करायला लागते. मोनू तिकडे चित्र जळत असताना रागाने बघत राहतो. रमाचं ते चित्र काढून होतं. ती सुद्धा तेच चित्र काढते. रात्री निरंजन रमाकडे येऊन डायरीतील सगळी पाने रिकामीच असा तिला प्रश्न करतो. तिला लिहायला भीती वाटल्याचे ती सांगते. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगतो. तेव्हा ती त्याचा हात पकडून त्याला सांगते तुझं साथ असेल तर तिचं हरवलेलं कुटुंब परत मिळवीन. आता ग्रहणच्या पुढच्या भागामध्ये काय होईल हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा मराठी कट्टा.